राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथे भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. 18 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी झाले असून रांगड्या मातीतील खेळाला चालना देण्यासाठी हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत विजयी मल्लांसाठी रोख रकमेसह ठेवण्यात आलेली बक्षिसं आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम 5 लाख रुपये आणि चांदीची गदा मिळणार आहे, तर द्वितीय क्रमांकास 3 लाख आणि सन्मानचिन्ह मिळणार आहे. तृतीय क्रमांकास 2 लाख आणि सन्मानचिन्ह आणि चौथ्या क्रमांकास 1 लाख आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाची भव्य बक्षिसं प्रदान केली जाणार आहेत. 4 दिवसीय असलेल्या या सामन्यात राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी झाले असून राज्य नव्हे तर संपूर्ण देशाचा पारंपरिक खेळ म्हणून मानला जाणाऱ्या कुस्तीचा थरार या सामन्यांद्वारे शहरवासियांना अनुभवता येतोय. आनंद होतोय की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 96-97 सेना केसरी या पुणे शहरामध्ये चालू झाली होती, त्याला पुन्हा एकदा चालना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सेना केसरी या ठिकाणी चालू केले. संपूर्ण महाराष्ट्रामधून नामवंत पैलवान या ठिकाणी उतरलेले आहे. त्या उद्घाटनासाठी टेबल महाराष्ट्र केसरी आणि पैलवानांचा आदर्श असे विजय भाऊ चौधरी, त्याचबरोबर हिंद केसरी अभिजित कटके, पुणे शहराचे उद्योजक पुणेजी बालेन, अतिरिक्त आयुक्त विकासजी डाकणे, अनेक मान्यवर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आणि या सामन्यामध्ये तुम्ही पाहत असाल ती अतिशय रोनक या सामन्यामधून सर्व पैलवानांना बघायला मिळते. दरवर्षी आम्ही सेना केसरी या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न यासाठी करणार आहे आणि संपूर्ण आलेल्या खेळाडूंचा जे पैलवान या सेना केसरी उतरले त्यांचा सगळ्यांचा विमा 1 वर्षाचा विमा आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 1 वर्षाचा विमा या ठिकाणी आजपासून चालू करीत आहोत. आम्ही ज्यावेळेस सेना केसरी घ्यायचं म्हणून जाहीर केल्यानंतर जवळजवळ 1 महिना हे संपूर्ण ग्राउंड या ठिकाणचे सगळं आयोजन आमची सगळी आयोजित टीम या ठिकाणी रात्रंदिवस या स्पर्धेसाठी काम करत म्हणजे आयोजित टीमचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. भविष्यात या ठिकाणी अजून चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळाडूंना वाव कसा मिळेल, पहिल्यांदा प्रोत्साहन कसं मिळेल, या ठिकाणी विजयबाबूंनी सांगितलं की पहिल्यांदा एक सामान्य कुटुंबातले असतात त्यांना ज्या वेळेस बक्षीस मिळालं की त्यांना एक खूप आनंद होतो. त्यामुळे भविष्यात असे चांगल्या प्रकारच्या कुस्ती स्पर्धा दरवर्षी आम्हाला घेता येण्याचा प्रयत्न आम्ही नक्की. पण नानांनी जी कुस्ती स्पर्धा भरली त्याचं खूप आनंद आहे, कारण मला आता नाना म्हणत होते, विजयभाऊ म्हणत होते की ते 550 पैलवान आले त्या कुस्ती स्पर्धेत आणि नेहमी वेगवेगळे गटात असतो, ते लहान गटातले पण पैलवान आले तर त्याच्यात लहान गटांच्या पैलवानांना पण ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मी नानांचं अभिनंदन करेन आणि नानांनी असंच फक्त कारण नाना नेहमी आपल्याच भागात असे कार्य करतात, तर असं मोठे स्पर्धा पुढच्या वर्षी नानांनी पुण्याच्या मध्यभागी घ्यावं.